नमस्कार, मी लीना जोशी. शुभारंभ स्वयंपाकाचा या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत चिंचगुळाची आमटी. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे तुरीची डाळ, मी शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये. त्याच्यानंतर हा आपला मिसळण्याचा डबा, ज्याच्यामध्ये आहे राई, जिरं, हिंग, लाल तिखट, हळद आणि गोडा मसाला. त्याच्यानंतर कढीपत्ता लागेल, थोडी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला. आता ही चिंच घेतलेली आहे मी, ती मी थोडी भिजवून ठेवते. साधारण तुम्ही बघू शकता एक एवढी एवढी आपल्याला चिंच लागते. ती पाण्यात भिजवून ठेवायची आणि थोड्या वेळाने आपल्याला त्याचा कोळ काढायचा आहे. ते कसं काढायचं तेही मी दाखवणार आहे. त्याच्यानंतर एक लिंबा एवढा गूळ, मीठ चवीनुसार आणि मेथ्या. मेथ्याचे एक चार दाणे नेहमी घालावेत, तब्येतीलाही चांगले असतात. वरण शिजलेलं आहे, तुरीची डाळ ती घोटून घेते. छान घोटून घ्यायची, म्हणजे आमटी करताना एकजीव होते, डाळ पाणी असं वेगवेगळं दिसत नाही. तर ही शक्यतो स्टेप चुकवू नका, चांगली घोटून घ्या. बघा कशी छान एकजीव झालेली आहे की नाही. आपल्याला आमटी करताना अशी एकजीव असलेलीच डाळ लागते. रवीने छान अशी घुसळून घ्यायची, ठीक आहे. आता बघू आमटी कशी फोडणीला घालायची. ती मी मध्यमाचे वर पातेला ठेवलेलं आहे आणि त्या फोडणीसाठी साधारण एक 2 चमचे तेल घालते. तेल तापलंय की नाही हे बघायला आपण 1-2 राईचे दाणे टाकूया. थोडस अजून गरम व्हायचंय. तुम्ही जेव्हा नवीन शिकत असता त्यावेळेला जेव्हा तुम्हाला तेल तापलंय की नाही याचा अंदाज नसून, त्यावेळेला हे अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता. पण एक लक्षात ठेवा की तेल पूर्ण तापू द्यायचं आणि मगच फोडणी करायची. तेल आपलं तापलेलं आहे, लगेच गॅस बारीक करायचा, नाहीतर फोडणी आपली जळू शकते. जिरं घातलंय, 4 मेथ्याचे दाणे. ही सगळ्या स्टेप पटापट करायचं बरं का. आणि तुम्हाला जर पटापट जमत नसेल ना तर सरळ गॅस बंद करायचा आणि पाणी घाला. फोडणी खमंग झाली पाहिजे आपली. आता या पाण्यामध्ये मी घालणार आहे 1.5 चमचा तिखट, गोडा मसाला तोही साधारण 1.5 चमचा घातलाय, अगदी 1/2 चमचा मी हळद घेतली आहे कारण हळद मी ऑलरेडी वरणात घातलेली होती, आणि मी थोडीशी कोथिंबीर पण घातली. एकदा व्यवस्थित ढवळून घेऊ. आणि आता हे जे आपण घुटलेलं वरण होतं हे सगळं रवीला लागलेलं मी काढून घेते. हे वरण मी घालते. याच भांड्यात थोडंसं पाणी घालूया. जे बाजूला लागलेलं असतं की नाही वरणाच्या भांड्याला ते पण आपण सगळं सावरून घ्यायचं. गॅस मी मध्यम केलाय आता परत, म्हणजे आमटी आपली छान उकळेल. आणि तिकडे आपली आमटी उकळतीये तोपर्यंत मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की चिंच मी पाण्यात घालून ठेवलेली आहे, त्याचा कोळ कसा करायचा. तर हे चिंच दाबायची पाण्यातच. तुम्ही बघू शकता त्याचा कसा रस बाहेर येतो. हे अशी छान दाबून दाबून त्याचा सगळा कोळ आपल्याला तयार करायचा. चिंचेचा सगळा सार त्या पाण्यात उतरतो, त्यालाच कोळ म्हणतात.
आमटीमध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. साधारण हा एक लिंबा एवढा गूळ असेल. हा घालते. चिंच घातली की गूळ घालायचाच बरं का, तरच ती चिंच गुळाची आमटी त्याला ती टेस्ट येईल. नुसतीच चिंच घातली तर आमटी आंबट होईल, त्यामुळे गूळ पाहिजेच या आमटीला. तुम्ही बघू शकता आमटीला आता छान उकळी आली आहे. तर आपण हा जो चिंचेचा खोळ केला होता तो आपण घालणार आहोत. एकदा ढवळून परत आमटीला छानपैकी उकळी येऊ दे. आता काय करणार आहे, मी गॅस बारीक करणार आहे. आणि तुम्हाला आमटीचं सिक्रेट सांगू का, आमटी जेवढी तुम्ही छान उकळाल ना तेवढा आमटीचा स्वाद जास्त चांगला होतो. त्यामुळे आमटी बारीक गॅसवर उकळू द्यावी. एक किमान 5 ते 8 मिनटं तरी आमटी छान उकळू द्यावी. तुम्ही बघू शकता आपली आमटी खूप छान उकळलेली आहे. अशा पद्धतीने आपली ही चिंचगुळाची आमटी तयार आहे. याच्यात तुम्ही वाटल्यास नारळ पण थोडा घालू शकता. आत्ता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी घातला नाही, पण नारळ घातला तरी याची चव खूप छान येते. आपली गरमागरम चिंचगुळाची आमटी तयार आहे. गरम भाताबरोबर किंवा पोळीबरोबर देखील, चपातीबरोबर, भाकरी कुस्करून, कशाबरोबरही तुम्ही ही खाऊ शकता. मला तरी अशी बाटीत घेऊन नुसती प्यायला पण खूप आवडते. तर ही तुम्ही नक्की करून बघा. फार सोपी आहे, एक फार कठीण नाही आहे. आणि याचबरोबर लीना सुगरणकट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की करा, कारण अशाच खूप छान छान रेसिपी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे उद्या आता परत भेटूया. तोपर्यंत बाय.